सीता भाग्याची लक्ष्मी लागे अंगण हसाया घरदार हे अधीर तिची पाऊले पुसाया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी अस्त जन्माचा उंबरा रोज उजळे ग सुखानी ओटी भरा ते पहाट तिच्या सोन किरणानी आळी परंतु तुम्ही भाऊ काकांना परत आणत नाही तोपर्यंत माझ्याशी एक शब्द नका बोलू कोयनाताईंना खूप अस्वस्थ वाटतंय म्हणून तिच्याकरता पाणी घेऊन जाते मी कोयनेला आम्हाला काय मारायचं की काय जा तिकडे कोयनाताईला पाणी द्यायला चालली अग पण काय झालं सांगशील की नाही कोदाता या गावात हात बांधलेले आणि मानाखाली घातलेले पुरुष राहतात हे तर माहित होत पण पुरुषांच्या पावलावर पाऊल ठेवून हुकुमशाही सहन करणाऱ्या बायका मी पाहते ना तेव्हा खरंच खूप राग येतो भर रस्त्यावर एक पोटूशी बाई बेशुद्ध पडलेली आहे आणि तिच्या मदतीला एक पुरुष येत नाही पुरुष तो पुरुष एक बाई येत नाही बिचारी कोयनाताई तशीच बेशुद्ध रस्त्यावर पडली होती ते तर बरं झालं की वेळेत मी आले ते तर कोयनाताईचं काय झालं असत खरं सांगते गोदात्या आज माणसाने माणुसकीला काळी मा फासलाय कोयनाताईकडे कोणीच लक्ष देत नव्हतं म्हणून मीच तिला इथे घेऊन आले हे बाकी बरं केलंस बघ त्या कुलटेला इथे का आणलंस आई तिची अवस्था तरी बघा रस्त्यावर बेशुद्ध पडली होती ती तिला अशा अवस्थेत सोडणं मला योग्य वाटलं नाही म्हणून मी तिला वा वा हे म्हणजे ये रे गोट्या पड माझ्या ओट्यात असं झालं अगं बहिष्कार टाकला तिच्यावर तिला जर का घरात आणलं तर आपल्या घरावर किती संकट येतील याचा अंदाज आहे का तुला मोठी समाजसेवा करायला निघाले आणि घराचं काय हे बघ तुला बचावून ठेवते त्या घरातलं पाणी सुद्धा तिला द्यायचं नाही पण आई बहिष्कार तर आपल्या घरावरही आहे मग तिच्यात आणि आपल्यात काय फरक काशी मला शिकवण्याचा प्रयत्न करू नकोस आई शिकवत नाहीये मी फक्त परिस्थितीची जाणीव करून देते मला फक्त एवढं सांगायचं की ह्या क्षणी कोयनाताईची काळजी घेणं जास्त महत्वाचं आहे काहीही झालं तरी त्या कोयनेला या घरात घेता येणार नाही पण का अरे संजय ही काशी ऐकून घे माझं ही काशी अरे बापू मी सगळं ऐकलंय काशी जे बोलते ते अगदी बरोबर वा वा संजय वा म्हणजे आता प्रत्येक वेळेला तुझ्या बायकोला पाठीशी घालून तू माझा आणि सूर्याचा अपमान करणार तर या घरात आम्हाला काडीचीही किंमत नाहीये
काकू असं का बोलताय तुम्ही? आमचा या घरावर जितका हक्क आहे तितकाच तुमचा आणि सूर्याचाही आहे. काकू जरा शांतपणे विचार करा. काशी जे वागते ते चुकीचं कसं असेल? ती कोयना तिकडे उन्हात तडफडते, तिच्या पोटात मूल आहे. काकू तुम्ही आता रागाच्या भरात आहात, जरा शांत व्हा आणि विचार करा. ती काशी जे काय म्हणते ते अगदी बरोबर आहे. तुम्हाला पटेल ती काय करते ते? पाणी आण संजय. अरे पाणी द्या काकू. काशी माझी एक प्रार्थना आहे. जोवर कोयना ताईला तिचा हक्क मिळत नाही तोवर तिने या घरातच राहाव. आणि हो, काशीची जर इच्छा असेल तर कोयना या घरात राहील. या काशीचे दिवस आता भरत आले. अहो या लवकर कोयनाताई. हे धरा कोयनाताई. कोयनाताई कोयनाताई उठा ना. कोयनाताई पाणी पाणी पाणी. कोयनाताई उठ ना ग उठ. कोयनाताई पाणी पिशील. पाणी पाणी घे. नको नको. तुम्ही मदत करा ना जरा. उठला ना ताई. कोयना कोयना ताई. अग काय करायचं? काय हवंय का काशी? बरं झालं तू कोयनाला घेऊन आलीस. आधीच ती पोटूशी कुठं वन वन फिरणार? नाही गो दात्य, कोयना ताईला फक्त या घरात परत आणण्याने काहीही होणार नाही. तिच्यावर झालेल्या अन्यायाचं निवारण होणं महत्वाचं आहे. अहो तिच्यावर खोटा आळ आणून तिला उलटा ठरवण्यात आलंय. बाप्पाजी आणि गावकऱ्यांचं समजू शकते हो मी. त्यांना सगळ्याला विषयच हवे असतात. गुरु काकांचं काय? त्यांची बायको आहे ना ती. स्वतःच्या बायकोवर विश्वास ठेवायला नको. पण नाही, एकीकडे स्वतःच्या बायकोवर अविश्वास दाखवायचा आणि दुसरीकडे लोकांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवायचा. कोयना ताईला अशा अवस्थेत घराबाहेर काढण्यापूर्वी काकांना एकदा तरी विचार करायला हवा होता. गुरव इतक्या हलक्या कानाचा असल असं वाटलं नव्हतं. इतकी चांगली बायको का त्यांना असं करावं? पण या सगळ्या चर्चेचा काहीच उपयोग होणार नाहीये. याचा गुरव काकांवर काहीही परिणाम होणार नाहीये. ना की कोयना ताईला तिच्या घरात तिचं स्थान परत मिळणार आहे. बर काय म्हणणं आहे तुझं? आपण गुरव काकांकडे जाऊन जाब विचारायला हवा. काय विचारायचं? तुम्ही हिला घराच्या बाहेर का काढलीत ते? काहीला परत घरात घ्या अशी आपण त्यांच्यावर जबरदस्ती करू शकतो? काशी हे बघ, हा त्यांचा नवरा बायकोचा प्रश्न आहे. म्हणजे कोयना ताईला आहे त्या अवस्थेत आपण ठेवायचं? नाही, मला तसं म्हणायचं नव्हतं. मला फक्त एवढं सांगायचंय की यात कोयना ताईंची काहीही चूक नाहीये.
अविनाताईला तिचं घर परत मिळायला हवं, तिची जागा परत मिळायला हवी, आणि त्याकरता मी लढणार। गोरो काकांकडे तुम्हाला यायचंय की नाही हे तुम्ही ठरवायचं। ठीक आहे, मी येतो तुझ्या बरोबर। गोदात्या आम्ही जाऊन येतो, तोपर्यंत तुम्ही कोयनाताईची काळजी घ्या। वाय वाय, तुम्ही दोघं जा गुरुवाकडे आणि समजवा त्याला मी आहे हिच्याजवळ। गुरव काका, कशी आहे तुम्ही? आता डोक्याला हात लावून कोणाला दोष देताय? नशिबाला की देवाला? कशी ते काय म्हणायचंय तुम्हाला? मला फक्त एवढं सांगायचंय की दोष ना नशिबाचा आहे ना दैवाचा आहे। आज जे काय झालंय त्याला जबाबदार तुम्ही आहात। मी जबाबदार? मी कसा जबाबदार? अरे सर, गावात कोयनामुळं मी बदनाम झालोय। त्यापुढे हा विषय मला नकोय। बरोबर आहे, कोयनाताईला घराच्या बाहेर काढून तुमच्यासाठी हा विषय संपला असेल। कोयनाताईचं काय? किती लोकांच्या प्रश्नाला सामोरी जाणार आहे ती? अहो पोटोशी आहे ती, कुठे जाईल ती? कोणाकोणाच्या प्रश्नाची उत्तर देणार ती? संजयराव, काशीताईना सांगा मला आता कोयनाचा चेहरा सुद्धा बघायचा नाही। पण गुरव काका, काशी काय चुकीचं बोलते? तुम्हाला खरंच असं वाटतं की कोयनाच्या पोटातला मूल भाऊंच आहे म्हणून? भाऊ सारखा माणूस असं करेल? गुरव काका, आज कोयनाताईला घराच्या बाहेर काढून तुम्ही तिच्यावर अन्याय केलाय। त्या बाळाने अजून या जगात जन्मही घेतला नाहीये, बाळावर अन्याय केलाय। मी सगळं कशामुळे? अविश्वासामुळे? गुरव काका, जर अजूनही तुम्ही तुमच्या मतावर ठाम राहिलात तर लोकांचा चांगुलपणावरचा विश्वास उडेल। काशीताई, काय चांगलं आणि काय वाईट हे मलाही कळतं। भाऊंवरती माझाही विश्वास होता, पण फोटोचे जे काही पुरावे समोर आले त्यामुळे कोयनाचे आणि भाऊंचे संबंध होते, त्यात वैद्यभवानी मला जे काही सांगितलंय त्याप्रमाणे त्यांच्या औषधाचा गुण एक वर्ष येत नाही। अशा वेळी मी काय करावं असं तुमचं म्हणणं आहे? अहो, एकदा स्वतःच्या मनाला विचारून पाहिलं असत, त्यानेही सांगितलं असत की भाऊ काका आणि कोयनाताई निर्दोष आहेत, फळ तुमचंय। आणि ज्या माणसाच्या सांगण्यावर तुम्ही विश्वास ठेवताय त्या बापाजीचं हे कारस्थान असू शकत। बाकी गुरव काका, प्रश्न पुराव्यांचा नाहीये, प्रश्न विश्वासाचा आहे, समजूतदारपणाचं आहे। निदान तुम्ही तरी तो समजूतदारपणा दाखवाल अशी आशा आहे। बाकी निर्णय तुमचा। Ah।
काय तो पाखरू आलंय हातात. अरे काय चाललंय तुझ, काय करतोस इथं? ते मी का आता का बोबडी वळली? अरे तिची हालत बघ, काहीच कसं वाटत नाही तुला तिला हात लावताना. अरे माणूस आहेस की हैवान? ए काय बोलतोस तू? हा ए एवढा वेळ झाला ती ती शुद्धीवर आली नाही ना, म्हणून मी तिला उठवण्याचा प्रयत्न करत होतो. समजे काय तुम्हाला? या द्राक तिला हात लावलास तर न्याय तिची काळजी घ्या. या आता जनावराची जात कधी मी सुधरायची नाही. मी त्या वरल्या आळीतल्या शंकराकडे जाऊन येतो. वैद्य बुवा नमस्कार. नमस्कार. जरा बोलायचंय. म्हणजे मी घाईत आहे, मला उशीर होतोय ना. निघा, पण त्याआधी आमच्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. कोयनाताईला होणार मूल नेमकं कोणा? हो मी तुम्हाला सांगितलं नव, मला उशीर होतोय. बुवा तुम्ही जर आत्ता बोलला नाही तर उशीर होतो. एक संसार उद्ध्वस्त होतोय तिकडे. लोकांचे जीव वाचवता तुम्ही, पण आज जर तुम्ही बोलला नाहीत ना तर एका गरोदर बाईला तिचा जीव गमवावा लागेल आणि त्याला जबाबदार फक्त तुम्ही असाल. प्लीज प्लीज आम्हाला सांगा खरं काय झालंय. सांगतो. खरं म्हणजे गुरुवारला औषध मॅच दिलं होत, पण त्याचा परिणाम एक वर्षानं होणार होता, म्हणून ते मूल भाऊच असणार. मला उशीर होतो. कोयना कशी काय आली आपल्या घरामध्ये? आता काय सांगू तुला, कोयनाच काय, कृष्णा कावेरी नर्मदा सगळ्याच येतील घरात. घराची धर्मशाळा करून ठेवलं ना त्या सटवीनं. म्हणजे त्या काशीनं त्या कोयनाला आपल्या घरात आणलं तर त्या काशीचा घर? अरे भाग्यलक्ष्मी आहे ती, तिला तिची दया आली आणि आली घेऊन तिला घरात. अगं पण आई हे सगळं चूक आहे. पण बोलणार कोण? पण काल त्या पंचायतीच्या सगळ्या पंचायतींनी त्या कोयनाला व्यभिचारी ठरवलं ना, तिच्यामुळे त्या कुत्र्या भाऊला तोंडाला काळ पासून गावाबाहेर काढलं. तरी सुद्धा ती त्या कोयनाला घरात कशी काय घेऊन आली? काय तर म्हणे चक्कर येऊन रस्त्यात पडली होती. मेली असती तर हिला सुतकच येणार होत. पण तू विरोध का नाही केला त्या गोष्टीला? काने अडवलंस तू तिला? अरे मी विरोध करण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो संजय आला ना मध्ये, माझाही नाईलाज झाला. त्या काशीनं त्या संजयला पुरता वेडा करून ठेवलाय, अगदी स्वतःच्या मुठीत ठेवलाय. उचकावणं बरोबर बोलतोयस, तिच्या प्रत्येक गोष्टीला हो ला हो म्हणत असतो. तिने नंदीबैल करून ठेवले रे त्याचा. आई हे प्रकरण आहे ना आता हाताबाहेर चाललंय. आपण नेहमी म्हणतो काहीतरी करायला हवं काहीतरी करायला हवं, पण काहीच होत नाही. पण तुला सांगतो या वेळेस काहीतरी सॉलिड बंदोबस्त करायला हवा. बरोबर मी तो विचार करून ठेवलाय. माझ्या हाताला एक हुकमी एकटा लागलाय.
आता त्याला बाहेर काढण्याची वेळ आलेली. या डोक्यात काहीतरी शिस्त आहे म्हणजे ते सॉलिडच आहे. पण आई, तुझ्या डोक्यात जे चाललंय ना ते जरा मला पण सांग. काय मलाही माहिती असलेलं बरं नाही का? ती चित्र आहे ना, तिला मी घरात घेऊन येणार आहे. त्या संजयला त्या काशीच्या मुठीतून बाहेर काढायचं असेल ना तर चित्र हा एकच मार्ग आहे आपल्याकडे. आई, ती चित्र सॉलिड आहे. काय म्हणजे तुझ्या डोक्यात सॉलिड आयडिया आहे, पण तिला शोधायचं कुठं? म्हणजे ती सापडणार कुठे आपल्याला? शोधायची, कसंही करून तिला शोधायलाच पाहिजे. या काशीला जर संपवायचं असेल ना तर त्या चित्राला या घरात आणणं गरजेचं आहे. आली आली भाग्यलक्ष्मी.